श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावतीद्वारा संचालित श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालय अमरावती येथे डॉ पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी 125वी जयंती वर्षानिमित्त व स्वराज्य सेवा प्रतिष्ठान यांच्या सौजन्याने ऐतिहासिक मुखसाक्षीदार शिवकालीन शस्त्रांच्या प्रदर्शनाचा एक विशेष कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित मान्यवरांनी सर्वप्रथम शिवछत्रपती शिवाजी महाराज व शिक्षण महर्षी डॉ पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या प्रतिमेचं पूजन दीप प्रज्वलन करून पुष्पहार अर्पण केले. आपल्या प्रास्ताविकात प्राचार्य डॉ अंजली ठाकरे यांनी भाऊसाहेब देशमुख यांच्या 125व्या जयंती महोत्सवानिमित्त दिनांक 22 ते 27 डिसेंबर या दरम्यान आयोजित कार्यक्रमाची माहिती दिली. त्यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे स्वीकृत सदस्य नरेश पाटील यांनी मार्गदर्शन करताना सांगितलं की ज्यावेळी आपण इतिहास व ऐतिहासिककालीन गोष्टीचा विचार करतो, ऐकतो व पाहतो त्यावेळी शरीरामध्ये वेगळीच ऊर्जा निर्माण होते असं प्रतिपादन त्यांनी केलंय. तर प्राचार्य डॉ अमोल महल्ले यांनी इतिहासाची माहिती जाणून घेताना आपण आपल्या महाराष्ट्र व विदर्भातील इतिहास व इतिहासामध्ये साक्षीदार असलेल्या शस्त्रांची माहिती विद्यार्थ्यांनी आवर्जून घेतली पाहिजे असं सांगितलं. त्यानंतर स्वराज्य सेवा प्रतिष्ठानचे प्रमुख शिवादादा काळे यांनी या प्रसंगी मार्गदर्शन करताना ऐतिहासिक कालीन शस्त्र हे कशा प्रकारे प्राप्त केले, त्यासाठी किती दिवस फिरावं लागलं याची संपूर्ण पार्श्वभूमी आपल्या भाषणात प्रगट केली. त्यानंतर कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून लाभलेले श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावतीचे उपाध्यक्ष अॅडव्होकेट भैय्यासाहेब पाटील पुजदेकर यांनी या प्रसंगी मार्गदर्शन करताना म्हटलं आहे की शिवकालीन शस्त्र प्रदर्शन म्हणजे इतिहासाचे मूक साक्षीदार असून यातून शूरांच्या पराक्रमांचं स्मरण होते. कार्यक्रमाचं संचालन व आभार प्रदर्शन प्राध्यापक जितेंद्र राऊत यांनी केलं. याप्रसंगी स्वराज्य सेवा प्रतिष्ठानची संपूर्ण टीम व महाविद्यालयामधील शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी आवर्जून उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, बातमीपत्र.